नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाहिरात ही पाहणार आहोत, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यांना जॉईन करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या आरोग्य विभागामध्ये ह्या जागा ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। आरोग्य विभागाची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च, हे जे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल एज्युकेशन सेंटर आहे, त्या ठिकाणी भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामध्ये जॉब भेटत आहे। तर बघा डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ वेरियस बी ग्रुप आणि सी ग्रुपसाठी विद्यार्थी मित्रांनो पद जे आहेत ती भरली जातात। ऑब्व्हियसली तुमचं जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजेच पुदुच्चेरी या ठिकाणी असणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याची परीक्षा देता येणार आहे। खूप चांगला चान्स तुमच्यासाठी असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण कुठल्या कुठल्या जागा भरल्या जात आहेत त्याची माहिती घेऊयात। पहिली पोस्ट भरली जाते नर्सिंग ऑफिसर। नर्सिंग ऑफिसरसाठी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अतिशय कमी पगार भेटतो, परंतु नर्सिंग अधिकारी तुम्ही होऊ इच्छिता तर टोटल 128 जागा भरल्या जात आहेत। युआरसाठी 65, ईडब्ल्यूसाठी 16, ओबीसीसाठी 24, एससीसाठी 10 आणि एसटीसाठी 13 जागा भरल्या जात आहेत। तर नर्सिंग ऑफिसरसाठी विद्यार्थी मित्रांनो जास्त करून या ठिकाणी अप्लाय करू शकता। मेल आणि फिमेल दोघांसाठी ही जागा नर्सिंग ऑफिसरमध्ये असतील, जसं की फिमेलसाठी 80% जागा असतील आणि मेलसाठी 20% जागा नर्सिंग ऑफिसरसाठी त्यांचा कोटा असणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन रेडिओग्राफीमध्ये जागा आहेत 3 जागा। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन रेडिओ डायग्नोसिस 6 जागा असतील, टोटल 137 ग्रुप बीच्या जागा भरल्या जात आहेत। तर पहा महाराष्ट्रामध्ये नर्सिंगच्या जागा ज्या असतात त्या ग्रुप सीने भरल्या जातात, परंतु या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला ग्रुप बीमध्ये त्याची पोस्ट भेटत आहे। त्यानंतर ग्रुप सी पोस्टमध्ये या ठिकाणी पाहू शकता रेस्पिरेटरी लॅबोरेटरी टेक्निशियन, फक्त 2 जागा मात्र त्याच्या भरल्या जात आहेत। तर अशा टोटल 139 ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन नर्सिंग ऑफिसर या पदासाठी आपण बघितलं तर तुमचं बीएससी नर्सिंग झालेलं असेल, जीएनएम झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफ्री म्हणजे जीएनएम मध्ये झालेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग किंवा बीएससी पोस्ट सर्टिफिकेट जरी झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात। या पदासाठी स्टार्टिंग पेमेंटच तुमचा पाहू शकता जवळजवळ 45,000 रुपये असणार आहे। सातवा वेतन आयोग तुम्हाला असेल, म्हणजे सर्व केंद्र सरकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार पगार असेल। अप टू एज लिमिट 35 वर्षापर्यंत असणार आहे, एज रिलेक्शन देखील त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन रेडिओग्राफीमध्ये जर बघितलं तर बीएससी इन रेडिएशन टेक्नॉलॉजी किंवा बीएससी इन रेडिओग्राफी अशा पद्धतीचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 35,400 पासून तुमची स्टार्टिंग असणार आहे, परमनंट पद या ठिकाणी ही भरली जात आहेत। एक्सरे टेक्निशियन रेडिओ डायग्नोसिस या पदासाठी बघितलं आपण तर बीएससी इन रेडिओग्राफी किंवा मेडिकल इमेजिन टेक्नॉलॉजी किंवा 3 वर्षाचं तुमच्याकडं कुठला जो कोर्स असेल त्या एक्सरे टेक्निशियन बद्दलचा तर तुम्ही अप्लाय करू शकता। तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल डायग्नोसिसचा किंवा एक्सपिरियन्स असेल हॉस्पिटलमधला तर जास्त प्राधान्य देखील असणार आहे। 35,400 सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असणार आहे। एज लिमिट अप टू 30 वर्षापर्यंत आहे सामान्यपणे आणि एज मर्यादेमध्ये सूट देखील आहे। तर आता ग्रुप सी पोस्ट मधील या ठिकाणी पाहू शकता रेस्पिरेटरी लॅबोरेटरी टेक्निशियन यासाठी बीएससी एमएलटी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। डिग्री फॉर्म रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून, डिजरेबल जे आहे ते स्किप करू शकता, एक्सपिरियन्स नसेल तुम्हाला तरी देखील अप्लाय करू शकता। तर 29,200 या ठिकाणी या पदांसाठी पेमेंट असेल, सातवा वेतन आयोग ह्याला पण असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, एज मर्यादेमध्ये सूट आहे। एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, बाकी पीडब्ल्यूडी सर्वांसाठी एज मर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर या पदांसाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त 100 मार्काची तुमची एमसीक्यू टेस्ट या ठिकाणी होईल, 90 मिनिटाची या ठिकाणी आपण बघू शकता। निगेटिव्ह मार्किंग वगैरे यासाठी कुठलीही असणार नाही। नर्सिंग ऑफिसर ह्या सर्वांसाठी या ठिकाणी हा सिलेबस दिलेला आहे त्यांनी, त्याचे टॉपिक देखील दिलेले आहेत पाहू शकता। रिलेटेड सब्जेक्ट कन्सर्न तुमच्या सब्जेक्ट विषयी तुम्हाला प्रश्न असतील म्हणजे नर्सिंग विषय प्रश्न, जनरल एरियाज लाईक जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल इंग्लिश, जनरल मॅथमॅटिक्स अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न देखील तुम्हाला असणार आहेत। तर ही परमनंट पदांची भरती आहे, यासाठी ऑनलाईन फक्त ॲप्लिकेशन मागवलेले आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे किंवा ही जी लिंक दिलेली आहे याच्यावरती देखील तुम्ही अप्लाय करू शकता। आता मात्र याच्यामध्ये फीस थोडी त्यांनी जास्त ठेवलेली आहे, तर विचार करून अप्लाय करा। महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी याचं एक्झाम सेंटर असेल, जॉब लोकेशन तुम्हाला पुदुच्चेरी या ठिकाणी असणार आहे त्या संस्थेमध्ये। तर बघा या ठिकाणी युआर ईडब्ल्यूसाठी 1500, ओबीसीसाठी 1500, एससी एसटीसाठी 1200 आणि फक्त पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहेत म्हणजे अपंग कॅन्डिडेट त्यांना मात्र फीस ठेवण्यात आलेली नाही। त्यानंतर एक्झाम सेंटर मी जसं तुम्हाला सांगितलं पुदुच्चेरी दिल्ली
कोलकाता आणि मुंबई। तर महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे, चेन्नई, त्यानंतर कोयम्बतूर, त्यानंतर मदुराई, सेलम, हे सर्व जे आहेत ते एक्झाम सेंटर त्यांनी दिलेले आहेत। अजून तुम्हाला काय प्रश्न असतील तर त्यांनी या ठिकाणी त्यांचे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्यांचे नंबर दिलेले आहेत, मेल आयडी दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट देखील करू शकता। तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही जी आहे ती भरती निघालेली आहे, सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे। तुमचे काय प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, खूप चांगली संधी आहे या ठिकाणी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थमध्ये डायरेक्टली तुम्हाला जॉब भेटत आहे। धन्यवाद।